तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 3600 जीकेचे IMP प्रश्न डिस्कस करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, सूर्यकिरण हे पृथ्वीवर पोहोचण्यामध्ये किमान किती वेळ लागतो. सूर्यकिरण हे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी, एकूण 8 मिनिटे लागतात. किती? 8 मिनिटे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तिसरा प्रश्न आहे, भारतामधील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतं. भारतामधील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक. कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन होत असतं. तर बघा, कॉफीचं क्षेत्र हे भारतामध्ये फक्त कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यामध्ये, आणि चहा उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये पहिल्या स्थानावर आहे. चौथा प्रश्न आहे, बघा, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही. एकदम IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही. तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक डी, यमुना. कोणती नदी? यमुना. यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी असून ती अलाहाबाद या ठिकाणी गंगेला मिळते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. ब्रह्मपुत्रा ही नदी देशामधील कोणत्या राज्यामधून वाहते. तर ब्रह्मपुत्रा ही नदी आसाम राज्यामधून वाहते. कोणत्या? आसाम. आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातून वाहते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. त्रिपुराची राजधानी कोणती आहे. काय प्रश्न आहे आपली? त्रिपुराची राजधानी कोणती आहे. तर राईट आन्सर बघायचं, ऑप्शन क्रमांक सी, आगरतळा. आगरतळाची त्रिपुराची राजधानी कोणती? आगरतळा आहे. लेह आणि सियाचिन खोरे कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत. तर जे बघा, जे काही लेह आणि सियाचिन खोरे हे खारडुंगला खिंडीने जोडलेले आहेत. कोणत्या? खारडुंग. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो. तर बरोबर उत्तर याचं ऑप्शन क्रमांक बी, 180 अंश. कोणत्या? 180 अंशावर होत असतो. 9 नंबरचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणती सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. खालीलपैकी कोणती सामुद्रधुनी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मलाक्का. कोणती? मलाक्का. 10 नंबरचा प्रश्न आहे आपला, उष्ण व थंड सागरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होतं. जे काही उष्ण आणि थंड सागरी प्रवाह आहेत एकत्र येतात त्या ठिकाणी काय तयार होतं. तर त्या ठिकाणी बघा, दाट धुके तयार होते. काय होतं? दाट धुके. पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे अनअकॅडमीबद्दल. अनअकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे. आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा, तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन अनअकॅडमी सर्च करून, अनअकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं, आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आणि बघा, तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर 10% सूटसाठी आपला तुम्ही रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता. रेफरल कोड काय? आपला SMB 2020 हा आपला रेफरल कोड आहे. तर मित्रांनो, आपण जर MHT CET ची तयारी करत असाल तर आपल्यासाठी खुश खबर आहे. आणि मित्रांनो, तुमचे जे काही मित्र MHT CET ची तयारी करत असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की बघा, आपण जर बाहेर क्लास लावले तर बाहेर क्लास लावल्यानंतर खूप खर्च येतो. आपल्याला घर बसल्या क्लासची आणि MHT CET ची तयारी करण्यास मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमचे जे काही मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना पण समजू द्या काय आपल्याला घर बसल्या शिकता येऊ शकतं. पण अकॅडमी आपल्यासाठी बघा काय घेऊन आलेली, Daily T20 एकदम अशी टेस्ट सिरीज आपल्यासाठी घेऊन आलेली. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपला रेफरल कोड कसा यूज करायचा. तर आपले जर सबस्क्रिप्शन बटनावरती क्लिक केलं तर बघा, खाली ह्या व रेफरल कोड. तर रेफरल कोड काय? आपला SMB 2020 टाकल्यानंतर बघा आपल्याला कशा प्रकारचा डिस्काउंट मिळतो. बघा कसं काय आकडे कमी होतात आणि बघा लगेच आपल्याला याच्यावरती डिस्काउंट मिळत असतो. तर अनअकॅडमीचं क्विज कसं जॉईन करणार तर बघा, स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला क्रिया करायची. तर टेस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस. तर क्विज टेस्ट आपली 5 वाजता राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, 5 वाजता आपल्याला एक कोड सेंड केला जाईल, त्यावर आपली टेस्ट असणार आहे. 22 तारखेला म्हणजे 22 डिसेंबर रोजी मध्यानाच्या वेळी सूर्य कोणत्या वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी, मकर वृत्तावर. मकर वृत्तावर बघा, जो काय सूर्य आहे हा एकदम आपल्या डोक्यावर असतो. आला लक्षात? 21 जून ते 22 डिसेंबर या काळामध्ये दक्षिणायन चालते आणि 22 डिसेंबर रोजी सूर्य मकर वृत्तावर येतो. लक्षात ठेवा, आणि त्या दिवशी काय होतं आपल्या डोक्यावर दिसतं पूर्णपणे. 12 नंबरचा प्रश्न आहे, भारतामध्ये
शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ए म्हैसूर. म्हैसूर या ठिकाणी बघा भारतामध्ये शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह आहे. कोणत्या ठिकाणी? म्हैसूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 13 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? भारतात सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी जामनगर. लक्षात ठेवा, गुजरात राज्यामधील जामनगर या ठिकाणी तेल शुद्धीकरण प्रकल्प खाजगी क्षेत्रामधला आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे, नेपा नाही तर बघा नेफा. नेफा हे कशाचं जुनं नाव आहे? नेफा हे कशाचं जुने नाव आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 15 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या उत्तर भागावरील समुद्राकडे वाहणारे कोरड्या वाऱ्यामुळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. जे काही भारतामधील उत्तर भागावरील समुद्राकडे वाहणारे कोरड्या वाऱ्यामुळे कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी मच्छलीपट्टणम. कोणत्या ठिकाणी? मच्छलीपट्टणम या ठिकाणी पाऊस पडत असतो. पुढचा प्रश्न आहे बघा 16 नंबरचा प्रश्न आहे बघा, सागरी जलाशयाची सरासरी क्षारता काय असते? जी काही सरासरी क्षारता आहे ही किती असते? व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे. तर बघा सागरी जलाशयाची सरासरी क्षारता आहे किती असते? ऑप्शन क्रमांक बी एकूण 35% असते. किती? 35%. 17 नंबरचा प्रश्न आहे, थुंबा या ठिकाणाजवळ कोणतं शहर आहे? काय प्रश्न आहे? थुंबा या ठिकाणाजवळ कोणतं शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे थिरुअनंतपुरम. तर बघा केरळमधील थुंबा या ठिकाणी अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आहे आणि थिरुअनंतपुरम या ठिकाणी डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटरसुद्धा आहे. कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते? जे काही कर्नाटक आपल्या शेजारचं राज्य आहे याला महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांची सीमा लागते? तर एकूण 7 जिल्ह्यांची सीमा लागते. कोणते कोणते राज्य आहेत? सिंधुदुर्ग आहे पहिला भागा, सिंधुदुर्ग आहे. त्याचबरोबर दुसऱ्या भागा, दुसरा जिल्हा कोणता आहे? कोल्हापूर आहे. तिसऱ्या भागा सांगली, चौथा आहे सोलापूर, पाचवा आहे उस्मानाबाद, सहावा आहे लातूर आणि सातवा आहे भागा नांदेड. एकूण किती? 7 जिल्ह्यांची सीमा लागते. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही अलंग कोणतं इदा अलंग लिहायचं राहिलं आपलं. अलंग भारतामधील जुन्या जहाजाचे भंगार आणि सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हे बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोणतं? अलंग. तर बघा हे गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. भारतामध्ये एकूण 13 मोठे बंदर आहेत, त्याचबरोबर बारकले आणि छोटेल धरले तर 200 आहेत. किती? 200. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघूयात आपण. 20 नंबरचा प्रश्न आहे आपला, राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात जास्त प्रसिद्ध आहे? काय प्रश्न आहे? राजस्थान या ठिकाणी शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी लोही. कोणती? लोही ही जात सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे बघा, मही चंबळ आणि बेटवा नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात? मही त्याचबरोबर चंबळ आणि बेतवा, कोणती? बेतवा ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावतात? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी बुदेलखंड. कोणत्या ठिकाणी? बुदेलखंड या ठिकाणी उगम पावतात. 22 नंबरचा प्रश्न आहे आपला, बिहू हा लोकनाट्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणता? बिहू हा लोकनाट्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आसाम. कोणत्या? आसाम. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 23 नंबरचा प्रश्न आहे, दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? काय प्रश्न आहे आपला? दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अंटार्क्टिका. कोणत्या ठिकाणी? अंटार्क्टिका या ठिकाणी दक्षिण गंगोत्री हे केंद्र स्थित आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? जी काही नर्मदा नदी आहे ही कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्र. कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? अरबी समुद्राला जाऊन ही नदी मिळते. कोणत्या? अरबी. 25 नंबरचा प्रश्न आहे, तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये तवांग हे ठिकाण स्थित आहे. कोणत्या? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. 26 नंबरचा प्रश्न आहे आपला, सिंहाचे भारतामधील एकमेव अभयारण्य कोणतं आहे? सिंहाचे भारतामधील एकमेव अभयारण्य कोणतं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी सांसनगिर. कोणतं? सांसनगिर आहे सिंहाचं भारतामधील एकमेव अभयारण्य. 27 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेचं
हबीबगंज स्टेशन कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भारतीय रेल्वेचं हबीबगंज स्टेशन कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भोपाळ. कोणत्या ठिकाणी? भोपाळ या ठिकाणी स्थित आहे. कुठं? भोपाळ या ठिकाणी. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी वटवृक्ष. कोणता आहे? वटवृक्ष. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? आपल्या सर्वांना माहीतच असेल कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे, तर ऑप्शन क्रमांक बी गुजरात. कोणत्या? गुजरात राज्याला. 30 नंबरचा प्रश्न आहे बघा, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? एकदम आय एम पी प्रश्न आहे. याचं उत्तर बघा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे.